Ale si myslím, že pro vás bych byl nějaký svátek, jestli je to co tak. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील तपोवन प्रभागात 85 लाख निधीतील विकास कामांचं भूमिपूजन आमदार ससुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते करण्यात आलंय. या अंतर्गत तपोवन भागातील डॉक्टर कॉलनी येथे 20 लाख निधीतून नालीचं बांधकाम, गौरवनगर येथील ओपन स्पेसमध्ये 7.99 लाख निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसविणे, योगीराज नगर येथे 20 लाख निधीतून नालीचं बांधकाम, तसेच मौजे मसला नजीकच्या कृष्णनगर येथे खुल्या जागेला 16.15 लाख निधीतून चेनलिंग फेन्सिंग करणे, रामानंद रेसिडेन्सी मुख्य रस्त्याच्या बाजूला 11.98 लाख निधीतून नालीचं बांधकाम करणे, तसेच सम्राट कॉलनी येथे 8.37 लाख नालीचं बांधकाम व सीडी वर्कचे बांधकाम करण्यात येणार आहे. आमदार ससुलभाताई खोडके यांनी कुदळ मारीत व नामफलकाचं अनावरण करून या सर्व विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका लावलाय. भातकुली तालुक्यातील जावरा कामणापूर रोड येथून वाहणारी रेणुका नदीला पूर आल्याने रस्ता बंद होता, पण दोन युवकांनी दुचाकी टाकून जीवघेणा प्रवास केला आणि यात हे दोघे वाहून गेले. यावेळी गावकऱ्यांनी तत्परता दाखवत दोरी टाकून दोघांना वाचविलं, तसेच अथक प्रयत्न करून त्या युवकाची दुचाकी देखील बाहेर काढली आहे. वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या श्री गाडगे महाराज संस्था श्री क्षेत्र नागरवाडी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित सेवाभावी कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात नुकताच या ठिकाणी पार पडलाय. याप्रसंगी अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई यांच्या मूर्तीचं मान्यवरांच्या हस्ते मनोभावे पूजन करण्यात आलंय. विशेषतः कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या विचारांना जोपासत आषाढी एकादशीच्या निमित्ताने आश्रमशाळेतील विद्यार्थी व सेवक तसेच परिसरातील गरजूंना जीवनावश्यक साहित्य, फराळ, केळी आदींचं वितरण यावेळी करण्यात आलंय. मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत माना येथे 2 गोवंश जनावरांना निर्दयपणे पिडा व यातना होईल अशा प्रकारे काठीनं मारहाण करत कत्तलीसाठी नेत असल्याच्या गुप्त माहितीच्या वरून माना पोलिसांनी 2 जनावरांना व आरोपीला ताब्यात घेतलंय. ही घटना दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली आहे. बुधवार दिनांक 17 जुलै रोजी मोर्शी रोड स्थित सदिच्छा कॉलनी, विनायकनगर, राधानगर परिसर समीप श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टद्वारे संचालित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार ससुलभाताई खोडके यांनी विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेस वंदन पूजन माल्यार्पण करण्यासह पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करत नतमस्तक होऊन या दरम्यान विश्वमांगल्याची प्रार्थना केली आहे. यासोबतच सर्व भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी विठुरायाचे नामस्मरण करीत मनोमन आराधना केली आहे. या दरम्यान आमदार ससुलभाताई खोडके यांच्या हस्ते विठुबारायाची आरती करण्यात आली असून याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमदार ससुलभाताई खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासह येतुचित सत्कार करण्यात आलाय. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून विमान उडताना आणि उतरताना कोणता अडथळा तर येत नाही ना हे पाहण्यासाठी बुधवारी पहिल्यांदाच भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सिग्नलसह विमानांची चाचणी घेतली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विशेष विमान नवी मुंबई विमानतळावरून उडणार असल्याचं समजताच परिसरात बघणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या चाचणीचा अहवाल मुख्यालयाला पाठविण्यात येणार आहे. संरक्षक कठड्यावर बसलेल्या महिलेची मित्रासोबत मस्करी सुरू असताना त्या महिलेच्या इमारतीच्या 3 माळ्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली कल्याण शीळ रोड परिसरात घडली. नगीना देवी मंदिराम असे या महिलेचं नाव असून ती या इमारतीमध्ये सफाईचं काम करायची. विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे दिलेल्या शब्दाला जागले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी गद्दारी करत विधान परिषदेच्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीच्या जयंत पाटलांचा पराभव झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. मुंबईकरांचं आकर्षण आणि उत्सुकतेचा विषय असणारी मुंबईतील पहिली भुयारी मेट्रोबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भाजपा नेते विनोद तावडे यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आता लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सोपा व जलद गतीने होणार असून त्यामुळे नागरिकांच्या वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे. सोशल साईट एक्सवर @IAMYadav31 नावाच्या युजरने कंपनीला टॅग करताना त्याने तक्रारी लिहिला आहे की मी अमूल ब्रँडच्या गुणवत्तेबाबत नेहमीच विश्वास ठेवलाय, परंतु या घटनेमुळे अमूल उत्पादनांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. या ग्राहकाने पुढे लिहिलेलं आहे की ताक ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर पॅकेट फोडताच त्यातून तीव्र दुर्गंधी येत होती. ताक आधीच कुजलेलं दिसत होतं. या घटनेने मला अमूलच्या उत्पादन आणि पॅकेजिंग प्रक्रियेच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास भाग पाडलंय.